मुद्द्यावर वातावरण दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. यावर आता जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिलाय. मराठे तुमचाही करेक्ट कार्यक्रम लावतील असे जरांगे पाटील बीडच्या सभेत म्हणाले. काय म्हणाले ते बघूया सविस्तर. लिमिट मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यापासून मराठे सगळे तुमच्या विरोधात गेले. मराठे सुद्धा करेक्ट कार्यक्रम करीत असते. तुमचा केलेला मान सन्मान तुम्ही विसरून गेलात. मी तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असाल तर तुम्ही सुद्धा मर्यादा सोडल्यावर मराठे सुद्धा करेक्ट कार्यक्रम करीत असते. अहो शिंदे साहेब, तुम्हाला एवढं तरी समजायला पाहिजे होत. प्रत्येक भाषणात आम्ही सांगतोय शिंदे साहेब देऊ शकते तुम्हाला डायरेक्शन. आणि मराठ्यांना सुद्धा वाटत होत की हा माणूस मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. हाताने मराठ्यातली चव तुमची घालून घेतली तुम्ही त्याच ऐकून. मराठ्यात तुम्हाला मान सन्मान होता, तो मान सन्मान सुद्धा तुम्ही घालून बसला. लिमिट तोडल्यावर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यापासून मराठे सगळे तुमच्या विरोधात गेले. तुम्हाला बोलताना तुमच्या पदाच आणि जबाबदारीचं तरी भान असायला पाहिजे होत. तुमच्या एका शब्दावरती मराठ्यांनी वेळ दिला आहे तुम्हाला. तुमचा केलेला मान सन्मान तुम्ही विसरून गेलात आणि मराठ्यांचे नाराजीचे लाट अंगावर घेतली. आम्हाला आमच्या लेकरांपेक्षा मोठं कोणी नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही नाही हटत आता. मग त्यांनी आता दुसरा डाव